निपून भारत निपून भारत निपून भारत निपून भारत, भारत। दुसरा प्रकार पण फार महत्वपूर्ण आव्हानाचा तो पण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तो म्हणजे एकेरी आव्हान काय असणार आहे दुहेरी आव्हान काय असणार आहे आणि ग्रुपमधलं आव्हान काय असणार आहे बघा एकेरी दुहेरी आणि तिहेरी आव्हान आपण त्याला म्हणतो तर इकडे प्रकार काय पडले असर पातळीचं आव्हान न्यासपातळीचं आव्हान पिसा पातळीचं आव्हान आणि खाली प्रकार काय पडले एकेरी आव्हान दुहेरी आव्हान आणि तिहेरी आव्हान मग एकेरी दुहेरी आणि तिहेरी आव्हान काय ते पण आपण समजून घेऊ बघा एकेरी आव्हान काय तुम्ही मुलांना चॅलेंज केलं काय चॅलेंज केलं कोण पाठावर किती प्रश्न काढून आणतो मुलं घरी गेले आणि मुलाने खूप सारे प्रश्न काढून आणले पण आता असं लक्षात आलं की शुभमने पंधरा प्रश्न काढले आणि निलेशने वीस प्रश्न काढले एकच पाठ दोघांना दिला होता आता दुसऱ्या दिवशी शुभम आणि निलेश दोघं शाळेत आले शिक्षकाचं काम आहे की शुभम आणि निलेशच्या दोघांची पीअर करणे दोघांना सोबत बसणे आणि आता त्यांना आव्हान दिलं देणे की दोघं मिळून तुम्ही किती प्रश्न काढू शकता काय होईल तर निलेशची वीस आणि शुभमची पंधरा अशी मिळून ती आव्हानं दोघांची संख्या वीसच्या निश्चित वर जाणार आहे कारण शुभमने काढलेले काही आव्हानं असे असतील की जे निलेशने काढलेले नाहीत आणि निलेशने काढलेले काही आव्हानं असतील जे शुभमने काढलेले नाही आणि यामुळे या, या आव्हानाला आपण दुहेरी आव्हान असं म्हणतो हे दुहेरी आव्हान स्पष्ट होण्यासाठी आणखी मी तुम्हाला एक किस्सा सांगतो काय झालं आम्ही काट्याच्या एका शाळेमध्ये गेलो चौथ्या वर्गामध्ये आणि चौथ्या वर्गामध्ये मॅडमने आदल्या दिवशी मुलांना आव्हान दिलं होतं की मुलांना तुम्हाला चॅलेंज आहे राज्य आणि राज्याच्या राजधान्या हे कोण सगळ्यात जास्त लर्न करून येतो असं आव्हान मॅडमने दिलं तर मॅडमच्या वर्गात वीस मुलं आणि मुलं दुसऱ्या दिवशी शाळेत आले ज्या दिवशी आम्ही पण गेलो त्या दिवशी असं लक्षात आलं की वीस पैकी दहा मुलांनी आव्हान पूर्ण केलं पूर्ण म्हणजे त्यांना शंभर टक्के पूर्ण राज्याच्या पूर्ण राजधानी त्यांना आल्या आणि दहा मुलांना मात्र आलं नाही मग आता तिथे मॅडमने दुहेरी चॅलेंज दिलं दुहेरी चॅलेंज असं होतं की आता तुम्हाला चॅलेंज आहे काय चॅलेंज आहे ज्यांना ज्यांना राजधान्या आणि ते राज्य लर्न करता आली त्यांना चॅलेंज आहे की तुम्ही एक एक मुलगा सोबत घ्या दहा पैकी आणि त्यांना तुम्ही ते शिकायला मदत करा आणि यांना चॅलेंज दिलं की यांच्या मदतीने तुम्हाला शिकायचं आहे अशा पद्धतीने चॅलेंज दिलं घरी मुलं आणि मुलांना मुला मी सांगितलं की बाबा तुम्ही कसं एक करणार एकमेकांना या दहा मुलांना विचारलं ते म्हटलं सर तुम्ही काळजी करू नका आम्ही यांच्याकडनं करून घेतो म्हटलं तरी सांगा ना कसं करणार सर म्हणे मी याच्या घरी जातो आणि पूर्ण दिवसभर याच्या घरी बसतो एक म्हणजे सर मी याच्याकडनं वहीवर पूर्ण वहीभर लिहून घेतो म्हटलं काय करायचं ते तुम्ही करा तो माझा प्रश्न नाही माझा फक्त प्रश्न किंवा उद्देश एवढा आहे की उद्या या मुलांना आलं पाहिजे आणि तुम्ही एकमेकाच्या मदतीने हो शिकलं पाहिजे कुठला गट लवकर जिंकतो ते आपण बघूयात आता बघा पहिल्या दिवशी आव्हान काय दिलं होतं ते एकेरी आव्हान होतं सगळ्यांना सारखं आव्हान देऊन टाकलं दुहेरी आव्हान काय होतं आव्हान तेच पण दोघांनी मिळून पूर्ण करायचं आणि तिहेरी आव्हान काय की असं समजा की त्या वीस पैकी आणखी काही मुलं असतील बघा ते आव्हान दिलं दुसऱ्या दिवशी रिझल्ट काय आला दुसऱ्या दिवशी सतरा मुलांना राज्य आणि राज्याच्या राजधानी आल्या पण एकेरी आव्हान दिलं तेव्हा दहा आले दुहेरी आव्हान दिलं तेव्हा सतरा झाले आता तीन मुलं बाकी राहिले तीन मुलांना वेगवेगळे तीन गट करा त्या गटामध्ये बसवा आणि सगळ्यांची मदत त्या मुलांना द्या त्यांचा कॉन्फिडन्स वाढला की त्यांना ते पण येईल अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही आव्हानाला एकेरी आव्हान दुहेरी आव्हान तिहेरी आव्हान अशा पद्धतीने नेता ने तेव्हा एकाच बाबतीत शंभर टक्के मुलांना शिकण्याची संधी मिळते आम्ही शिक्षक जेव्हा शिकवतो तेव्हा एकदा शिकवतो आणि बाजूला होऊन जातो इथे लक्षात येते की शिक्षकांनी शिकवलं नाही तीच गोष्ट मुलाने स्वतः केली नाही जमलं तर मित्रासोबत केली आणि नाही जमलं तर ग्रुप सोबत पण केली आव्हानाचे प्रकार एकेरी आव्हान दुहेरी आव्हान आणि तिहेरी आव्हान तर अशा आव्हानाचे प्रकार पडतात अशा आव्हानं जर आपण लक्षात घेतले तर अशी वेगवेगळी आव्हानं आपल्याला देता येतात okay. आव्हानं देत असताना आपण डोक्यामध्ये हे घ्यायला पाहिजे की फक्त पाठ्यपुस्तकावरच आव्हानं देता येतात अशी नाही आव्हानं देत असताना मुलांच्या आवडीपासून आव्हानं सुरू करायची आणि एकदा आवडीपासून आव्हानं सुरू झाली की तुम्हाला हवी ती आव्हानं देता येतात आणि आव्हानाचे खूप सारे भन्नाट रिझल्ट पण मिळतात एक आव्हानाचा रिझल्ट मी तुम्हाला सांगतो की कशा पद्धतीची आव्हानं देतात आम्ही सांगितले ना द्या पण लोक काय क्रिएशन्स करतात काटा दोन नंबरची एक शाळा आहे त्या शाळेची अडचण अशी होती की एका विशिष्ट जातीच्या वस्तीची ती शाळा आणि पारधी समूह असल्यामुळे अस्वच्छता वगैरे खूप मोठ्या प्रमाणात मग दोन तिथे पियर मग नवरा बायको त्या शाळेवर दोघं नोकरीला आहेत आणि त्यांचा प्रॉब्लेम होता की त्यांनी वर्गामध्ये एक आरसा ठेवला कंगवा ठेवला एकदा दोनदा मुलांची केसं वगैरे भिंचून दिली पावडर लावून दिली पण नंतरही मुलं तसेच राहत होते मग मॅडमने चंदा भगत नावाच्या मॅडम आहेत त्या चंदा भगत मॅडमने मुलांना चॅलेंज दिलं काय चॅलेंज दिलं मुलांना चॅलेंज दिलं की म्हणे आता तुम्हाला चॅलेंज आहे की बघू की कोण उद्यापासून जास्तीत जास्त स्वच्छ येते आणि जो कोणी स्वच्छ येईल त्याच्यासोबत मी सेल्फी काढेल सेल्फीवर पण हे उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो पण आता आठवलं म्हणून आता सांगितलं सेल्फी सक्सेस काय ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलांना चॅलेंज दिलं आणि मुलं काय तर दुसऱ्या दिवसपासून एक एक दोन दोन मुलं स्वच्छ व्हायला लागली पंधरा दिवसात सगळी मुलं स्वच्छतेने शाळे द्यायला लागली आव्हानं आपण अशी वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं देऊ शकतो आणि आव्हानं दिली की मुलं स्वतःची पूर्ण ताकदपणाला लावतात आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आम्ही अशी कुठल्या प्रकारची आव्हानं देऊ शकतो पाठ्यपुस्तकातली कुठली आव्हानं देऊ शकतो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरची आव्हानं कुठे देऊ शकतो मित्रांनो आव्हानामध्ये विविधता लागते तुम्ही जर रोज मुलांना म्हटलं कोण किती प्रश्न काढतो कोण किती प्रश्न काढतो तर मुलं कंटाळतील म्हणते अरे हे तेच तेच पण तर शिक्षकाला पंधरा वीस दिवस आव्हानं देता येतात त्यानंतर शिक्षकाला आव्हान असते की काय का आव्हान द्यायचं कारण सगळी आव्हानं मुलांनी पूर्ण केलेली असतात तर शिक्षकाला आव्हान हे आहे की तुमच्या आव्हानामध्ये विविधता असली पाहिजे शिक्षकाला आव्हान हे आहे की तुमच्या वर्गातील शंभर टक्के मुलं ते आव्हानं कवर झाली पाहिजे शिक्षकाला आव्हान हे आहे की तुम्ही पातळीरूप रूप आव्हानं दिली पाहिजे शिक्षकाला आव्हान आहे की तुमच्या शाळेतला मुलगा सुटता कामा नाही शिक्षकाला आव्हान आहे की दुहेरी आव्हानं कशी द्यायची शिक्षकाला आव्हान आहे की गटात आव्हानं कुठे द्यायची तर आव्हानं देत असताना तुम्हाला हे बघावं लागेल की कोणत्या कोणत्या पातळीची कोणकोणती मुलं आहेत आणि कशा कशा पद्धतीची आव्हानं आम्ही त्यांना देऊ शकतो एकदा का आपल्याला ही आव्हानं द्यायला जमली की मुलांचा खूप छान पद्धतीचा रिझल्ट येतो आणि गतीनं मुलं आव्हानामध्ये सोबत यायला लागतात